जय तो हिंदू राष्ट्रम का उद्घोष लिए हिंदू जन जागरण समिति द्वारा दिनांक 13 अक्टूबर को मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन करते विशद किया गया कि जो लोग गरबा के आयोजन करते हैं उनको लेके जब बैठक बैठी तो वहाँ पे कुछ उनको डायरेक्शन दिए गए हुए हैं और उन्होंने कल सनातन धर्म नष्ट करण्याचं एक जे षड्यंत्र आहे तर हेट स्पीच देऊन त्या माध्यमातून समाजामध्ये भ्रम पसरवणं बुद्धी भ्रम पसरवणं हा जो प्रयत्न सुरू आहे हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु आता सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे जे काही त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे किंवा त्यांच्या संदर्भात हेट स्पीचचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तर ते होत नाही आहे. सबसे पहिले तर हे समजणं होगा की लोकल पुलिस ने क्या डिसीजन लिया है और सरकार ने क्या डिसीजन, दोनों में से सरकार या पुलिस ने यहाँ डिसीजन लिया होगा तो उसका खुलासा पुलिस स्वयं कर सकती है क्योंकि उसका ऑफिशियल. नमस्कार, मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजवंश. आज अमरावतीमध्ये आम्ही एक पत्रकार वार्ता घेतली. यात आम्ही स्पष्ट केलं आहे की सनातन धर्म नष्ट करण्याच्या संदर्भात जी विषारी भाषा, जी अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलली जात आहे, विशेषतः उदयनिधी स्टॅलिन यांनी मंदिरांच्या परिषदेत म्हटलं आहे की सनातन धर्म हा डेंग्यू मलेरियासारखा आहे आणि तो नष्टच केला पाहिजे, तर अशा वक्तव्यांच्या विरुद्ध हेड स्पीचचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की जे धर्माच्या विरुद्ध किंवा धार्मिक समूहाच्या विरुद्ध टार्गेट करणारी वक्तव्य केली जातात त्यांच्याविरुद्ध हेड स्पीचचा गुन्हा पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन केला पाहिजे. परंतु आज महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड, निखिल वागळे, नंतर तामिळनाडूमध्ये उदयनिधी स्टॅलिन किंवा कर्नाटकमध्ये प्रियांक खरगे यांची जी विधानं आलेली आहेत जी सनातन धर्माच्या विरोधात आहेत त्यांच्याविरुद्ध अद्यापपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे आम्ही सनातन धर्मरक्षक हे अभियान हाती घेतलं आहे आणि या निमित्ताने आम्ही भारतीय समाजाला आवाहन करत आहोत की जे जे धार्मिक समूहाच्या विरुद्ध बोलतात, घृणास्पद वक्तव्य करतात त्यांच्याविरुद्ध आपण स्वतःहून पोलिसात जाऊन तक्रार नोंदवा. या निमित्ताने आम्ही एक जागृतीपर अभियान म्हणून व्याख्यानांचं आयोजन केलं आहे आणि यात सनातन धर्माच्या विरुद्ध अर्बन नक्षलवाद्यांचं षडयंत्र याविषयी व्याख्यानही सुद्धा घेत आहोत. नमस्कार.